नमस्कार, फटाफट बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि याच्या खास घडामोडी। भाजपला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हवी, त्यांचे खटाटोप सुरू आहेत अशी टीका जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर केली आहे। फडणवीस यांनी जे पत्र राज्यपालांकडे दिले ते त्यातून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी असा सूर निघत असल्याचा दावा पाटील यांनी केला। लोभ सोडा, मिळेल त्या किमतीत घरे विकून मोकळे व्हा। बांधकाम व्यवसाय अडचणीत आलेला असतानाही घरांच्या किमतीत कमी होत नाहीये। मुंबईत प्रति चौरस फूट 30 ते 40 हजार रुपये दर मिळेल या आशेवर अनेक बिल्डर असतात, पण त्यांनी जास्त लोभ बाळगू नये। मिळेल त्या किमतीत प्रसंगी न नफा न तोटा तत्वावर घर विकावीत असा सल्ला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी बिल्डरांना दिलाय। पुणे जिल्ह्यात 516 उद्योगांना परवानगी, 19 कंपन्यांमध्ये उत्पादन ही सुरू। महाराष्ट्र कोरोना प्रादुर्भाव असलेल्या रेड झोन व्यतिरिक्त इतर ठिकाणी उद्योगधंद्यांना चालना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, त्यामुळे राज्यातील आर्थिक साखळे पुन्हा फिरू लागली आहेत। अटी शर्तीसह उद्योगांना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे। स्थलांतरितांच्या परतीचा खर्च त्या त्या राज्यांनी करावा। लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या व आपल्या मूळ गावी जाऊ इच्छिणाऱ्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये घेऊन जाण्याची व्यवस्था संबंधित राज्यांनी करावी, त्यासाठी वाहनांची व्यवस्था व प्रवास खर्चही त्या त्या राज्यांनी करावा अशी अपेक्षा महाराष्ट्र सरकारने व्यक्त केली आहे। उद्धव ठाकरे आणि बिहारच्या आमदाराची संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल। 2 मिनिटं 20 सेकंदाची ही व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल आहे। आरजेडीचे आमदार सरोज यादव यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात अडकलेल्या बिहारमधील मजुरांची मदत करण्याची मागणी करत दिसत आहे, त्यावर उद्धव ठाकरे मदतीचं आश्वासन मिळाल्यावर त्यांच्या नम्रपणेचं कौतुक होत आहे। बसने मजुरांचं स्थलांतरण अशक्य, विशेष ट्रेन हवी। देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी परत पाठवण्यासाठी रेल्वे सोडल्या नाही तर मजुरांचे स्थलांतर शक्य होणार नाही असं राज्यांचे अल्पसंख्याक आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक म्हणाले। महाराष्ट्राप्रमाणे यूपी साधूंच्या हत्येचं राजकारण करणारा विरोधी पक्ष दिसला नाही असा टोला शिवसेनेने भाजपवर हाणला आहे। उत्तर प्रदेशातील साधूंची हत्या व त्यानंतरच्या घडामोडींवर शिवसेनेने राज्यातील विरोधी पक्षावर उपरोधिक शब्दात हल्ला चढवलाय। किंमत मोजावी लागणार, कोरोना व्हायरस नंतर सरकारने शेती उद्योग आणि व्यापार संबंधित मोठे निर्णय घेण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय। कोरोनाच्या प्रादुर्भावाची जबरदस्त किंमत आपल्याला मोजावी लागली आहे। आर्थिकदृष्ट्या सघन असलेल्या पाश्चिमात्य देशातील प्रादुर्भाव गंभीर आहे असंही पवार म्हणाले। ऋषी कपूर यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टी शोकात, कला विश्वातील अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे। बॉलिवूड कलाकारांपासून ते मराठी कलाकारांपर्यंत अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहे। ऋषी कपूर यांनी मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात वयाच्या 67व्या वर्षी जगाला निरोप घेतला। ऋषी कपूरसाठी सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट, ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी समजली, हे वृत्त समजल्यावर मला खूपच दुःख झाले। ऋषी कपूर यांचे सिनेमे पाहतच मी लहानाचा मोठा झालो, मी त्यांना अनेकदा भेटलो आहे, प्रत्येक वेळी ते हसून माझं स्वागत करायचे आणि कायम खुश दिसायचे। देव त्यांच्या आत्म्याला शांती देव हीच प्रार्थना, मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे अशा शब्दात सचिननी त्यांना आदरांजली वाहिली। या होत्या फटाफट बुलेटिन आणि ताज्या अपडेट्ससाठी जुळणाऱ्या आमच्यासोबत, म्हणजेच की व्हिजिट करा मराठी .webzone.com वर।